नमस्कार, मी अर्चना। माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। ही भाजी आहे बाफळीची भाजी, ही रान भाजी आहे। हिच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि हिमोग्लोबिन, ही खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढतं, ही जंगलात मिळते मला हिरवीगार। तर ही भाजी आपण निवडून घेणार आहोत अगोदर। अशा पद्धतीने आणि वाफून घ्यायचे आहे। साफ करून घेणार आहोत। हे बघा, अशा तीन भाजे असे कापलेली पानं असतात, हे भारंगीला बाफळीची भाजी म्हणतात। हे बघा, असे तीन तीन पानं असतात। ही भाजी खूप औषधी आहे, लोह भरपूर प्रमाणात आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यांनी ही जरूर खावी भाजी, पुन्हा हिमोग्लोबिन भरून निघतं। अशा पद्धतीने पूर्ण पानं आपण काढून घेतलेली आहेत। आता याला आपण कापून घेणार आहोत। भाजी वाफून घ्यायची आहे। आमच्याकडे जोरात पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे आवाज कमी येतो। हे बघा, अशा पद्धतीने सर्व भाजी मी कापून घेते। बघा, सर्व भाजी कापून घ्यायची आहे। ह्या भाजीला वास सुद्धा शेपूच्या भाजीसारखा येतो। हे बघा, अशा पद्धतीने हिरवीगार अशी भाजी आपण कापून घेते। इथे मी गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि ही भाजी वाफून घ्यायची आहे। पाणी टाकते। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी वाफून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडासा तुरटपणा असतो, निघून जातो। झाकण ठेवते। 5 मिनिट आपण वाफून घेणार आहोत। इथे आपली भाजी वाफून झालेली आहे, आपण आता गाळून घेणार आहोत। ह्या गाळणीने हे पहा, गाळून घेतलेले आहे, थोडी थंड होऊन येणार आहोत। कारण पिळून घ्यायची आहे। स्वर कढई तापत ठेवलेली आहे आणि इथे हे भाजी पिळून घेतलेले आहे। भरपूर प्रमाणात कांदा घेतलेला आहे मोठा, आणि खुरासण्याची चटणी
ह्याच्यात ऑलरेडी लसूण मिरची मीठ आहे, त्यापासून मी 2-3 कांदे पाकळ्या टाकणार आहे. इथे आपले तेल तापलेलं आहे. तर इथे आपला कांदा गोल्डन झालेला आहे, तर आपण कुरासणीची चटणी टाकून घेत आहोत. कुरासणीची चटणी टाकलेली आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कांदा आणि भाजी आपण पिळून घेतलेली आहे. ही वाफवलेली भाजी आहे, 2 मिनिट आपण वाफ करून घेणार आहोत. तर इथे ही आपली भाजी तयार झालेली आहे, तिथून वाटीत काढून घेणार आहोत. हे पहा, ह्या मी रान भाज्या करून दाखवत आहे. ही वाफलीची भाजी आहे. तर ह्या रान भाज्या कशा पट्टात आवडल्या असतील तर ह्या रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.